हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असणार. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मिल्की मशरूमची हार्वेस्टिंग दाखवणार आहे आणि सोबतच या ज्या बॅग्स दिसत आहेत तुम्हाला, या बॅग्स कशा तयार करायच्या हे सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपण मिल्की मशरूमला हार्वेस्ट करून घेऊ. हे बघू शकता, हा नवीन पिनेड आहे, छोटा आहे, याला आपण हार्वेस्ट करणार नाही आहोत. आणि इकडे बघू शकता, यांना आपण हार्वेस्ट करू. आता हार्वेस्ट करणं खूप इजी आहे, बघा सहज निघतं. हे बघा, हे मोठं झालं आहे, किती व्हाईटिश आहे बघा. याला कापल्यानंतर बिलकुल पनीरसारखं याचं स्ट्रक्चर दिसतं आतमध्ये. आणि याची भाजी कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि इकडे सुद्धा आहे, हे बघा. आणि हे बघू शकता, अशा प्रकारे मी मिल्की मशरूमची हार्वेस्टिंग केलेली आहे. मागच्या व्लॉगमध्ये मी ओयस्टर मशरूमची हार्वेस्टिंग दाखवली होती आणि आत्ता आपण मिल्की मशरूमची हार्वेस्टिंग बघितली. तर बघू शकता अशा प्रकारे मिल्की मशरूमचं पिनेड असतं, हे बघा. आणि इकडे बघू शकता, हा जो ओयस्टर मशरूम आहे याची ग्रोथ पूर्णपणे झालेली आहे. तर यालासुद्धा आपण हार्वेस्ट करू. मागच्या व्लॉगमध्ये आपण ओयस्टर मशरूमचीसुद्धा हार्वेस्टिंग दाखवली होती, बघू शकता. अशा प्रकारे आपली हार्वेस्टिंग पूर्ण झालेली आहे. आणि आत्ता आपण जाणार आहोत आमच्या कल्टिवेशन रूममध्ये बेड कसं भरायचं हे बघण्यासाठी. तर आत्ता आपण आलो आहे आमच्या कल्टिवेशन रूममध्ये. इथे आमचं कल्टिवेशन होतं, तर आत्ता आपण इथे बेड फिलिंग कसं करतात हे बघणार आहोत. तर बेड फिलिंगसाठी सगळ्यात आधी आपल्याला लागतो हा भुसा. हा गव्हाचा गवांडा आहे, हा आपल्या डोक्यातला भुसा नाही आहे. आणि त्याच्यानंतर लागते ही पॉलिथिन. हिला 5 किलोची किराणा पन्नीसुद्धा म्हणतात. हे दुकानात किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे. आणि हा आहे स्पॉन, मशरूमचं बीज, याला स्पॉन म्हणतात. आणि नंतर आपल्याला मास्क लागणार आहे आणि हँड ग्लोव्स आणि ही टोपी. आणि हे आहे बेसन. तर सगळ्यात आधी आपण मास्क घालून घेऊ, हँड ग्लोव्स घालून घेऊ. तर आता आपण स्पॉनला खोलणार आहोत. स्पॉनचे पॅकेजिंग अशी असते. सगळ्यात आधी आपण इथं रबर काढून घेणार आहोत. इथे कॉटन लावून असते, अशा प्रकारे ओपन केलेला आहे. आणि आत्ता आपण याच्यात स्पॉन टाकणार आहोत. हे जे मशरूमचं बीज आहे ते टाकणार आहोत. तुम्हाला समजण्यासाठी मी बीज म्हणत आहे, नाहीतर याला स्पॉनच म्हणतात. आणि आत्ता आपण हा जो स्टरलाइज केला होता भुसा तो टाकणार आहे. आणि आत्ता याला आपल्याला प्रेस करायचं आहे असं. आत्ता आपल्याला टाकायचं आहे याच्यात स्पॉन. आणि नंतर आपण जे हे बेसन घेतला होता हे टाकायचं आहे. आणखी पुन्हा आपल्याला भुसा टाकायचा आहे, भुसाची लेअर द्यायची आहे. आणि अशा प्रकारे प्रेस करत जायचं आणि बॅक टाईट बनवायच्या. आणि हे जे मशरूमचं प्रकार लावता आपण, हा आहे फ्लोरिडा ओस्टर मशरूम. याला निघायसाठी 25 ते 30 दिवस लागतात, कारण 20 ते 25 दिवसात त्याचं मायसिलियम पूर्णपणे रन झालेलं असतं आणि नंतर मग त्याचं प्रोडक्शन चालू होतं. हे बघा अशा प्रकारे आपल्याला मशरूम आपल्या हेल्थ
साठी खूप चांगला आहे याची भाजी वगैरे खाणं। तर आठवड्यातनं एकदा तरी मशरूमची भाजी प्रत्येक आणूनच खाली पाहिजे, ज्यांना शुगर आहे किंवा बी पी आहे आणि कॅन्सरसाठी सुद्धा मशरूमचं सेवन खूप चांगलं आहे, तर नक्कीच खायला पाहिजे मशरूम। अशा प्रकारे आपल्याला लेअर्स द्यायचे आहेत आणि आपला बेसन पण टाकायचा आहे, जो बेसन पीठ आहे तो। बेसन टाकल्यामुळे पुरशी लवकर येतं, म्हणजे मायसेलियम लवकर रन होतं। अशा प्रकारे आपल्या लेअर्स पूर्ण झालेल्या आहेत। एकदा स्पॉन्जची लेअर टाकणार आहोत आणि थोडंसं बेसन पीठ। आता याचं तोंड जे आहे, या बॅगचं जे तोंड आहे ते बांधायचं आहे आपल्याला। बघा, आपली बॅग भरून कम्प्लीट झालेली आहे। तर आता आपण हा केन जो आहे हा बांधणार आहोत। बॅग साईड बांधायची, ढिली बांधायची नाही। तर ही तयार झाली आपली बॅग्स। अशा प्रकारे आपण बॅग्स तयार केलेली आहे आणि आता आपल्याला याला कॉटन लावायचं आहे। रेस्पिरेशनसाठी आपण कॉटन लावणार आहोत। एक होल झाला आणि इकडे पण एक होल करायचं आहे। एका साईडला चार होल झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला चार होल करायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपण चार चार दोन्ही बाजूला आठ होल्स केलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आजची तारीख आणि कुठल्या प्रकारचं मशरूम लावलेलं आहे आणि हे सुद्धा लिहायचं आहे, आणि ही बॅग्स कोण भरली आहे हे सुद्धा लिहून ठेवायचं आहे। कारण जेव्हा याचं मायसिलियम रन होतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं स्पॉन लावलेलं आहे आणि किती तारखेला लावलं आहे। तर आजची तारीख आहे 24/9/2022 आणि आपण लावत आहोत फ्लोरिडा मशरूम आणि माझं नाव आहे निकी। तर अशा प्रकारे आपली बॅग्स तयार झालेली आहे। आणि बाकीच्या बॅग्ससुद्धा आपण भरणार आहोत। तर तुम्हाला जर मशरूमबद्दल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आमच्या कृषीझोन यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या। कृषीझोन चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्कीच भेट द्या कृषीझोन चॅनलला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर भेटू मग पुढल्या व्हिलॉगमध्ये। बाय बाय।